नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रतिकांत मोरे तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आज आपण नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमता चाचणी जो पन्नास टक्के भारांश असणारा घटक आहे ज्याच्यामधला अवकाश कल्पना हा एक महत्त्वाचा घटक आहे तो आज अभ्यास आपण अभ्यासणार आहोत तर याच्यामध्ये तुम्हाला चार प्रश्न प्रत्येकी सव्वा गुण अशा पद्धतीनं पाच गुणासाठी हा धडा तुम्हाला या परीक्षेत असणार आहे आता अवकाश कल्पना म्हणजे नेमकं काय तर या घटकामध्ये वेगवेगळ्या आकृत्या दिलेल्या असतात त्या सर्वांना एकत्र करून एक विशिष्ट आकृती तयार होणार असते आणि ती आकृतीच आपल्याला त्या पर्यायामधून शोधायची असते म्हणजे तुम्हाला काय केलं जाणार तर त्या आकृतीला ते जे जे घटक आहे ते वेगवेगळे करून दिले जाणार आणि ती एकत्र केल्यानंतर त्या चारपैकी कोणती संयुक्तिक आकृती कोणती छानशी आकृती बनेल हे तुम्हाला त्याच्यामध्ये काय करायचं असं सांगायचं असतं ठीक आहे तर आता याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे आता सपोज पहिला प्रश्न आपण बघूयात या ठिकाणी तुम्हाला प्रश्न जो दिसतोय तो काय बघा तुम्हाला प्रश्नाकृती दिलेली असणार आहे त्या प्रश्नाकृतीत चार वेगवेगळे घटक इथे दिलेले तुम्हाला दिसत आहेत ठीक आहे त्या चार घटकांना ज्यावेळेस आपण एकसंघ करू एकत्र करू त्यावेळेस नेमकी कोणती आकृती तुम्हाला तयार होते हे सांगायचं आहे आता या प्रश्नाचा जर विचार केला तर याच्यामध्ये बघा याला आपण एक म्हणूयात याला दोन म्हणूयात याला तीन म्हणूयात याला चार म्हणूयात चार घटक आहेत आता यापैकी ज्या सगळे घटक या चारपैकी कुठल्या तरी एका आकृतीत असतात ठीक आहे आता पहा इथं जर विचार केला तर याच्यामध्ये त्रिकोण दोन आहेत ठीक आहे पण पहिल्या आकृतीत जर तुम्ही गेलात तर तुम्हाला काय दिसतं बघा बरं त्रिकोण तुम्हाला काय होतात दोन दिसतात का तीन दिसतात तर या ठिकाणी तुम्हाला तीन त्रिकोण दिसत आहेत ठीक आहे दुसऱ्या आकृतीतसुद्धा तुम्हाला त्रिकोणांची संख्या काय होते जास्त दिसते तिसऱ्या आकृतीत जर गेला तर तुम्हाला काय होते पहा बरं त्रिकोणांची जी संख्या आहे ती या ठिकाणी एक त्रिकोण या ठिकाणी पण ते लहान मोठे त्रिकोण आहेत आणि या ठिकाणी जे दोन तीनमध्ये दिलेले हे जे दोन त्रिकोण आहेत तर ते दोन त्रिकोण कसे आहेत या या प्रकारचे दोन्ही सारखे आहेत म्हणजे तो पर्यायही चुकीचा असणार आहे हा पर्यायही तुमचा चुकीचा निघाला हा पण चुकीचा निघाला आता शेवटच्या पर्यायामध्ये बघूयात आपलं उत्तर आहे का तर पहा पहिल्यांदा त्याच्यामध्ये एक आयत आहे का पहा आहे तोचा तो आयत आडवा झालेला आहे ठीक आहे त्याच्यानंतर एक चौरस आहे का बघा चौरस या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी दिसतो लहानसा तो पण आहे आणि यामध्ये दोन त्रिकोण बघा हे दोन त्रिकोण जर एकमेकांशी जोडले तर अशा पद्धतीचा एक चौरस तयार होईल तो चौरस या ठिकाणी तयार झालेला आहे म्हणजे तुमचा पर्याय जो आहे तो पर्याय चार हा एकदम ॲक्युरेट असणारा पर्याय असणारा आहे ठीक आहे अशा पद्धतीनं तुम्हाला आकृती एक संघ करायची असते आणि त्याच्यापैकी कोणतं उत्तर नेमकं को येतं हे ठरवायचं असतं आणि पर्यायाला क्लिक करायचं असतं किंवा बरोबर पर्याय निवडायचं असतो याच्यात महत्वाचे मुद्दे कोणते कोणते आहेत बघा तर प्रश्नाकृतीत दिलेल्या तुकड्यांना क्रमांक द्यावे जसे आपण आता एक दोन तीन चार क्रमांक दिले ते तसे पर्यायाला काय करायचे क्रमांक द्यायचे सुरुवातीला सॉरी आकृतीतील वेगवेगळ्या आकृत्यांना पुढं काय म्हटलंय क्रमांक एकचा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा आपण बघायचं क्रमांक एकला आपण हा तुकडा दिला तर तोच बघायचा तो चारही पर्यायामध्ये आहे का बघायचा तुकडा हुबेहुब असाच तुकडा कोणत्या उत्तराकृतीमध्ये आहे त्या उत्तराकृत्या लक्षात घ्यायच्या ज्याच्याकडं तो पर्याय आहे त्याच आकृत्या फक्त काय करायच्या बघायच्या इतर उत्तराकृत्या लगेच काय करायचं वगळायचं म्हणजे गाळणी पद्धतीचा इथं तुम्हाला वापर करायचा आहे त्यामुळे उत्तर तुमचं पटकन निघालं आणि नी, अॅक्युरेट निघत राहील क्रमांक दोनचा तुकडा निवडून त्यावर लक्ष केंद्रित करा हुबेहूब असाच तुकडा ज्या तो दुसऱ्या पायरीवर मिळालेल्या कोणत्या उत्तराकृतीमध्ये आहे ते शोधा म्हणजे आधी तर काही प्रश्न त्यातून वगळून गेलेले असतील पहिल्या आकृतीनुसार त्याच्यानंतर उरलेल्या याच्यात तुम्ही काय करायचं आहे दुसरा तुकडा आहे का बघायचा त्याच्यातून एखादा पर्याय कटेल आणि त्याप्रमाणे तुम्ही जर करत गेलात तर शेवटी तुमचं बरोबर असणारा पर्याय तुम्हाला आपोआपच आकृतीमध्ये मिळून जाईल ठीक आहे आता बघा प्रश्न आपण सरावासाठी काही घेऊयात आता बघा आकृतीमध्ये प्रश्नाकृतीमध्ये आधी एकूण किती घटक आहेत बघा एक दोन आणि तीन याच प याच पद्धतीने आपण सोडूयात म्हणजे याच्यातला पहिल्या आकृती जी आहे ती अशा पद्धतीची आकृती आहे पहा थोडासा असा भाग आहे ठीक आहे तर तशी आकृती आपल्याला कुठं कुठं दिसते ते बघू बघूयात आपण आधी ठीक आहे ते जर बघितलं तर आपल्याला पटकन उत्तर काढायला सोपं जाईल तर या ठिकाणी बघा तसा कुठं आहे का भाग अजिबात नाही या ठिकाणी सुद्धा नाही कारण हा जो भाग आहे तो असा आहे त्याच्यामुळं तो पण भागा चालणार नाही या ठिकाणचा आणि शेवटच्या आकृतीतसुद्धा नाही म्हणजे तुम्ही उत्तर बरोबर काढूच नका चुकीच्या पर्याय याच्यातले काय करा कट करा तरी तुमचं उत्तर मिळणार आहे तर या ठिकाणी पर्याय दोनमध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा या ठिकाणी तसा तुम्हाला एक आकार दिसतो ठीक आहे ते आहे त्याचबरोबर आता उरले दोन आकार पण आहेत का बघा तर त्याच्यामध्ये हा जो समलंब चौकोणासारखा खालचा तळाशी जो भाग आहे तर तो भाग या ठिकाणी असा झालेला आहे पहा ठीक आहे आणि वरचा जो भाग आहे तो या ठिकाणचा हा भाग आहे ठीक आहे म्हणजे याचा अर्थ काय तर तुम्ही उत्तर कट करून गाणी पद्धतीनं पटकन काढू शकत आहे पुढच्या प्रश्नाकडं आता प्रश्न बघा कसा आहे तुम्हाला दोन आयत दिसत आहेत या ठिकाणी खाली खालचे जे दोन आहेत ते काय आहेत आयत आहेत हे नंतर दोन त्रिकोण दिसत आहेत काटकोन त्रिकोण प्रकाराचे ठीक आप आहे आपण यांना काय करूयात आधी क्रमांक देऊयात आयताला बघा एक दिला दुसऱ्या आयताला दोन दिला तिसऱ्याला तिसऱ्या त्रिकोणाला तीन दिला आणि शेवटचा जो आहे त्याला चार दिला मग आता एक नंबरची प एक नंबरची आकृती कुठं कुठं आहे बघा या ठिकाणी आहे इथं आहे का तर अजिबात नाही कारण काय आयत म्हटलं का की तुम्हाला त्याचे जे आहे बाजू आहेत त्या बाजू अशा सरळ दिसल्या पाहिजेत नव्वदमध्ये ज्या ठिकाणी दुसरी आकृतीमध्ये तुम्हाला दिसत नाहीत कटला तो पर्याय या ठिकाणी बघा दोन आयत आहेत या ठिकाणी आणि या ठिकाणी म्हणजे सुरुवातीला आणि शेवटी तसं बघायला गेलं तर याच्यात दोन आयत आहेत पहिल्या प्र आकृतीमध्ये पण खालचा जो तळाचा आय आयत आहे तो जरा छोटा आहे म्हणून तोसुद्धा पर्याय तुमचा या ठिकाणी काय होणार आहे कट होणार आहे नंतर उरला पर्याय सी आणि नंतर शेवटी येतो हो पर्याय डी पर्याय डीमध्ये तुम्हाला दोन आयात दिसतच नाहीत म्हणजे या ठ या ठिकाणी हा सुद्धा पर्याय तुमचा काय होतो कट होतो म्हणजे राहतं पर्याय सी म्हणजे सी हे तुमचं बरोबर असणारं उत्तर असणार आहे त्यानंतर उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक तीन आकृत्या पाहून घ्या तर लगेच त्याला क्रमांक द्यायच्यात आपण सांगितल्या पद्धतीने एक याला दोन दिला आपण समजा याला तीन दिला या आकृतीला आणि ह्याला चार दिला ठीक आहे आता एक क्रमांकाच्या आकृती बघा कुठं कुठं आहे तो एक तर एक क्रमांकाच्या आकृती जर तुम्ही बघितली व्यवस्थित तर बघा आपण एक कशाला गेल तर हे तुमच्या लक्षात असेल आय थिंक तर या ठिकाणी हा जो भाग आहे तो आणि हा जरा थोडासा लांबट वाटतो ठीक आहे म्हणजे आकृती थोडंसं काय करायचं आहे काळजीनं जर काळजीनं बघितले तरच तुम्हाला ती व्यवस्थित दिसणार आहे ठीक आहे तर हा जो भाग आहे हा भाग कमी दिसतो या उभा आणि हा जरा जास्त आहे म्हणजे कमी जास्त ते त्या ठिकाणी दिसत आहे तसंच खालच्या आकृतीत सुद्धा आहे पण इथं जर बघायला गेलं तुम्ही पहिल्या पर्यायामध्ये तर हे दोन्ही भाग सारखे आहेत म्हणजे हा पर्याय असू शकत नाही ओळ्यात पुढच्या पुढच्यामध्ये सुद्धा तसा पर्याय तुम्हाला दिसत नाही पण ही जी आकृती आहे बघा या ठिकाणी दोन तुम्हाला आकार दिसत आहेत ठीक आहे कसा आकार आहे तर तो अशा पद्धतीचा आकार आहे ठीक आहे तसाच वरच्या बाजूने एक पुढचा आहे म्हणजे हे दोन तुम्हाला आकार त्या ठिकाणी दिसतील मग पर्याय क्रमांक सीमध्ये तुम्हाला हे दोन्ही आकार दिसत आहेत ठीक आहे आणि दोन्ही त्रिकोण जे आहेत ते सुद्धा काय आहेत दोन्ही बाजूच्या शेवटी दिलेल्या आहेत म्हणजे पर्याय क्रमांक सी हा एकदम बरोबर असणारा पर्याय आहे आणि डीमध्ये जर तुम्ही बघायला गेलात तर तसा त्रि तुम्हाला तसा चौकोन त्या ठिकाणी दिसतच नाही दोन्ही बाजू असणारा म्हणजे समलंब आहे या ठिकाणी पण एक बाजू थी जी आहे ती त्याची सरळ खालीले खाली आलेली आहे म्हणजे ह्या अशा पद्धतीचा तो चौकोन आहे ठीक आहे तर तो, तो आपल्याला चालणार नाही म्हणून सी हे पर्याय एकदम बरोबर असणारा पर्याय असणार आहे ओळयात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक चार आता बघा आकृत्या कशा आहेत याच्यामध्ये बघा हे दोन भाग तुम्हाला सारखे दिसतात एक नंबर याला देऊयात दोन याला देऊयात तीन या मोठ्याला देऊयात आणि चार ह्या जशी आपली कमळाची पाकळी असते त्या पद्धतीनं आहे आता बघूयात कुठल्या पर्यायामध्ये तुमचं उत्तर सापडतं आहे तर सुरुवातीला आपण बघूयात एक नंबर दोन नंबर सारखे भाग कुठं आहेत दोन तर या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ते दोन्ही सारखे भाग इथंसुद्धा आहेत ठीक आहे इथं तुमचं जरा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने आले आणि इथं तर नाहीतच आहे बिंदास तुम्ही उत्तर बी किंवा सीमध्ये आहे हे शोधू शकताय आता एक लक्षात घ्या की याच्यामधला हा जो तिसरा भाग आहे आपण आकृतीमध्ये जो काढलेला तिसरा भाग आहे तो तिसरा भाग जरा मोठा आहे तसाच विचार केला तर बीमध्ये तो भाग कसा दाखवला आहे खूपच छोटा दाखवला आहे म्हणून पर्याय तुमचा जो बी आहे तो पर्यायसुद्धा काय असणार आहे चुकीचं असणार आहे म्हणजे तुम्हाला पर्यायतो एकच तो म्हणजे एक कोणता सी म्हणून सी हे या प्रश्नाचं अगदी योग्य असं काय असणार आहे उत्तर असणार आहे ठीक आहे ओळख्यात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक पाचमध्ये बघा तुम्हाला पाच सुटे भाग दिलेले आहेत वेगवेगळे वेग ठीक वेग आहे तर मग या ठिकाणी बघा त्रिकोणच आहेत सगळे जवळपास ठीक आहे फक्त आपल्याला बघायचं आहे की नेमकं कुठल्या प्रकारात कोणतात कसा बसेल ठीक आहे आता तसा जर विचार केला तर तुम्हाला याच्यामध्ये दोन विशाल कोण दिसतील सॉरी तीन विशाल कोण त्रिकोण दिसतील ठीक आहे आपण खालच्या त्रिकोणाला एक म्हणूयात हा जो आहे छोटा तो याला एक म्हणूयात याला दोन म्हणूयात हा जो आहे त्याला तीन म्हणूयात याला चार म्हणूयात आणि हा जो जो समभुज चौकोणा त्रिकोणासारखा आहे त्याला पण पाच म्हणूयात आता तसा भाग कुठं कुठं आहे ते बघूयात तर या ठिकाणी पण आहे बघा ठीक आहे या ठिकाणीसुद्धा आहे ठीक आहे आता आणि ह्यात नाही आहे तो कारण खालचा जो त्रिकोण आहे तो कसा वाटतो खूपच मोठा वाटतो त्याच्यामुळं हा पर्याय तुमचा काय होतो आपोआप कट होतो या ठिकाणी तुम्हाला दिसतोय तो भाग म्हणजे पर्याय ए बी आणि डी याच्यामध्ये तुमचं उत्तर आहे उरतो आता आपण दुसऱ्या गोष्टीकडे जाऊयात आता बघा काटकोण त्रिकोणसुद्धा एक तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे ठीक आहे एक काटकोण त्रिकोण दिसतो आता एक गोष्ट पहिल्या पर्यायामध्ये कट करण्याची कोणती आहे बघा एकतर त्रिकोण हा खूप छोटा आहे त्याच्यामुळं त्याचबरोबर वरच्या बाजूनं हा कर्व आहे आणि ह्या त्रिकोणाची कोणतीही बाजूशी कर्व नाही ठीक आहे त्याला पण त्रिकोण म्हणतच नाही म्हणून पर्याय काय होतो तुमचा ए सुद्धा काय होतो कटून जातो म्हणजे पर्याय ए सुद्धा उत्तर असू शकत नाही आता राहते बी आणि डीमध्ये रेस आता बी आणि डीमध्ये जात असताना बघा तुम्हाला बी आणि डीमध्ये एक गोष्ट वेगळी दिसते बघा डीमधले सगळे त्रिकोण जे आहेत ते कसे आहेत काठकोण त्रिकोण आहेत ठीक आहे सगळे असे आशामध्ये उभे आहेत कुठलाही त्रिकोण हा विशालकोण त्रिकोण नाही म्हणून डी हा सुद्धा पर्याय तुमचा काय असणार आहे चुकीचा असणार आहे म्हणजे उरतो तुमचा एकच पर्याय तो म्हणजे कोणता पर्याय बी म्हणून पर्याय बी हे त्याचं काय असेल एकदम बरोबर असणारं उत्तर असेल कारण या ठिकाणी बघा विशाल कोण त्रिकोण आहेत दोन हे दोन त्रिकोण आहेत ते ठीक आहे आणि हे जे मधले आहेत हे दोन झाले हे मधले दोन अशा पद्धतीने ह्याचं उत्तर तुम्ही सहजासहजी काढू शकताय उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक सहा बघा तुम्हाला आ, सशाचा भाग दिलेला आहे आणि याच्यामध्ये लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला उत्तर कसं काढलं आहे आता हा भाग काय केला आहे बघा त्यांना अर्धा भाग वरती अर्धा भाग खालच्या बाजूनं जोडलेला दिला आहे म्हणजे थोडक्यात काय तर हा भाग तुम्हाला जशास तसा उचलून इथं मांडायचा आहे कारण इथं जर तिथं जर मांडला तुम्ही तर तुमच्या लक्षात आलं असेल की हा जो भाग आहे तो या ठिकाणी जाईल ठीक आहे हा जो भाग आहे ही जी नाकाची रेषा आहे ती इथं जाईल आणि डोळा या ठिकाणी जाईल ठीक आहे म्हणजे तोंडाचा जो खालचा भाग आहे तो असा व्ही आकाराचा असेल जिथं व्ही आकार दिसतोय तेचं आपलं उत्तर असेल ठीक आहे आणि जो नाकाचा भाग आहे तो अशा आकाराचा तुमचा आपोआप तयार झालेला दिसेल मग या ठिकाणी नाक उभट दिलं आहे चालणार नाही या ठिकाणी व्ही दिलाय चालणार नाही या ठिकाणी त्रिकोण दिलाय चालणार नाही तुमचा पर्याय क्रमांक सी एकदम बरोबर असणारा पर्याय असेल ठीक आहे म्हणजे तुम्हाला आकृती कशी दिली आहे कुठल्या कशा पद्धतीने फिरवली हे सुद्धा लक्षात आलं पाहिजे का अंतर सगळीकडंच आहे त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त विचार करायची आपल्याला गरज नाही प्रश्नक्र... ठीक आहे ओळ्यात पुढच्या प्रश्नाक्र प्रश्न क्रमांक सात आता जो प्रश्नाकृती आहे त्याच्यामध्ये बघा किती एकूण आहेत तर हे आहेत एकूण किती पाच आता ते पाच घटक आपल्याला असणारी आकृती बघायची तसं तर याच्यात पण पाच घटक आहेत की पण एकतर आपला हा जो आहे तो जरासा लांबट म्हणजे जसे बाऊल असतात घरातले त्या पद्धतीनं आहे आणि ते जरी जो जोडले समजा एक आला एक तरी चार तिथंच झाले आणि हा हे दोन मिळून म्हणजे सहा होत आहेत त्या तुकडे ठीक आहे म्हणजे पर्याय क्रमांक एक तुमचा शंभर टक्के चुकीचा असणार आहे नंतर याच्यामध्ये बघा किती आहेत तर एक दोन तीन चार पाच आहेत म्हणजे हे एक उत्तर असू शकतं याच्यामध्ये मोजा किती आहेत तर याच्यामध्ये तुम्हाला सहा दिसतात त्यामुळे तोही पर्याय कटून जातो आणि शेवटचा तर कसाच शक्य नाही म्हणून पर्याय क्रमांक बी हे त्याचं काय असेल एकदम ॲक्युरेट असं उत्तर असेल ठीक आहे वळ्यात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक आठ आता बघा प्रश्नाकृतीकडं जर बघितलं तरी आपल्याला उत्तराकडं पटकन जाता येईल एवढा सोपा प्रश्न आहे हा ठीक आहे केचा आकार पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामुळे ह्याचा पर्याय सी हेच उत्तर असणार आहे ठीक आहे आपण याच्यावर काय जास्त वेळ घालवणार नाही कारण हा खूप सोपा प्रश्न आहे वळूयात पुढच्या प्रश्नाकडं बघा आकार कसा दिलेला आहे तर याच्यातल्या पहिल्या आकाराला मी नाव एक देतो याला दोन देतो याला तीन आता दोन आणि तीन नंबरचे जे त्रिकोण आहेत ते सारखे आहेत म्हणजे सारखे त्रिकोण असणाऱ्या आकृत्या शोधायच्यात याच्यातले दोन त्रिकोण सारखे नाहीत ह्याच्यातले दोन त्रिकोण सारखे आहेत म्हणून हे तत्पुरतं उत्तर बघूयात आता ह्याच्यामध्ये त्रिकोण आहेत पण या ठिकाणी हा त्रिकोण पूर्ण केलेला नाही म्हणून पर्याय क्रमांक सी हे उत्तर असू शकत नाही वळूयात पुढच्या पर्यायाकडं प्रश्न क्रमांक चार आता प्रश्न क्रमांक चारमध्ये तुम्हाला दोन सारखे त्रिकोण दिसत आहेत पण हा जो अर्धवर्तुळ आहे तो अर्धवर्तुळ आपल्याकडं पर्यायामध्ये नाही दिलेल्या उत्तरा दोनची प्रश्नाकृती आहे त्याच्यात तो अर्धवर्तूळ आहे तो वाढलेला भाग आहे खालचा पाकळीसारखा त्यामुळं ते तेही पर्यायाचं उत्तर असू शकत नाही म्हणून आपण ठरवलेला जो बी पर्याय आहे तेच अगदी बरोबर असणारं उत्तर असणार आहे ओळूयात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक दहा एकूण किती भाग आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच भाग आहेत ठीक आहे तर पाचवा भाग आहे पंच पंचकोन म्हणजे पंचकोन म्हणजे पाच बाजू असणारा एक कोण ज्याला आपण काय म्हणतो बहुभुजाकृती तयार झालेली तशी बहुभुजाकृती याच्यामध्ये कुठं आहे का ती आधी बघूयात आपण पाच बाजू असणारी तर पाच बाजू असणारी बहुभुजाकृती बघा कुठं तयार झाली फक्त तेवढं जरी बघितलं तरी तुम्हाला उत्तर तुमचं सापडणार आहे बघा ही पाच बाजू असणारी नाही ही पण नाही ही पण नाही ही पण नाही ही पण नाही म्हणजे ए हा पर्याय असू शकत नाही बीमध्ये तुम्हाला ही या ठिकाणी दिसतो बघा पंचकोण पण हा जो पंचकोण आहे त्याचा ही जी बाजू आहे वरच्या बा वरची जी बाजू आहे इकडची बाजू ठीक आहे तर ती बाजू काय झालेली थोडीशी कमी आणि इकडची जास्त आहे आणि आपल्याला दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही बघू शकता ह्या दोन्ही बाजू सारख्या म्हणजे पर्याय क्रमांक दोन हे सुद्धा उत्तर असू शकत नाही आता बोलूयात पुढच्या पर्यायाकडं तर पुढच्या पर्यायामध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला खालच्या बाजूला एक पंचकोन तयार झालेला या ठिकाणी दिसतो म्हणजे हे तुमचं पर्याय असू शकतो उत्तराचा तसंच तुम्ही इकडं गेलात तर या ठिकाणीसुद्धा तुम्हाला एक पंचकोन दिसतो म्हणजे याच्यात या उत्तरामध्ये आता याच्यामध्ये पर्याय सी किंवा डी ह्याच्यापैकी कोणतंही उत्तर असू शकतं ठीक आहे वळूयात आता दुसरी गोष्ट काय आपल्याला अजून ठरवता येईल की जेणेकरून उत्तर आपल्या पटकनने घेतलं तर बघा आता खालच्या बाजूला या ठिकाणी अजून एक पंचकोण आहे ठीक आहे पण तो कसा आहे बघा लक्षात घ्या ही बाजू वस... सॉरी पंचकोण नाही तो चौकोनच आहे अशा पद्धतीचा आहे ठीक आहे मग असा आकार कुठं आहे बघा दोन्हीमध्ये दोन्ही आकृत्यांमध्ये कुठं दिसतो तर या ठिकाणी तुम्हाला तो आकार दिसतो इथंही दिसतो इथंही दिसतो ठीक आहे म्हणजे हा पण आकार दोघांकडं आहे आणि हा पण आकार दोघांकडं तुम्हाला दिसतोय ठीक आहे पण एक गोष्ट लक्षात आली असेल तुमच्या की याचा जो वरचा भाग आहे तो पाचव्यामध्ये थोडासा कमी दाखवला आहे ठीक आहे आणि इकडं सुद्धा तुम्हाला थोडीशी ही जी बॅलन्स आकृतीचा दिसतो तो थोडासा गडबड आहे गोंधळा दिस थोडासा दिसतो ठीक आहे मुळात आणखीन कुठल्या पद्धतीनं आपल्याला कमी करता येईल का बघा आपला लोड मग आता पंचकोणाने चौकोणानुसार बघितलं तसाच अजून एक या ठिकाणी दोन नंबरची आकृती जी दिली आहे आपण तो कशा पद्धतीचा भाग आहे बघा अशा पद्धतीचा भाग आहे ठीक आहे तर तो भाग तुम्हाला दिसतो आहे का तर या ठिकाणी दिसतो आहे आणि ह्या पर्यायामध्ये जर गेलात तर तुम्हाला तो भाग कुठं दिसतो आहे पहा तर तो भाग, भाग, भाग तुम्हाला या ठिकाणी कुठंही तुम्हाला दिसणार नाही म्हणून हा जो पर्याय आहे तो पण त्या ठिकाणी बरोबर बसणार नाही म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर शंभर टक्के तुम्हाला डी असणार आहे ठीक आहे तर डी हा पर्याय तुमचा बरोबर असणारा पर्याय आहे या प्रश्न क्रमांक दहासाठी ठीक आहे तर डी हे तुमचं उत्तर असेल उळ्यात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक अकरा आता अकरामध्ये काय केलं आहे पहा तर तो मधला जरासा असा वेगळा असणारा भाग बघूयात तर अशा पद्धतीने वी झालेला आहे ठीक आहे अशा पद्धतीनं केलेला आहे मधला भाग ज्याला आपण एक नंबर देऊयात तर तसे भाग कुठं कुठे बघा या ठिकाणी आहे पण हा वरचा भाग जरा जास्तच जवळ दिसतो हा जरा असा विसफारलेला दिसतो किंवा लांबलेला दिसतो ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक ए तुमचं चुकीचं पर्याय दुसऱ्या पर्यायामध्ये बघा तुम्हाला काय दिसतंय ठीक आहे दुस तिसरा अडी तर शंभर टक्के कटणार आहे आपण आधी कटलेले पर्याय घेऊयात ठीक आहे ठीक आहे इथपर्यंत झालं आता हे दोन्ही प दोन्ही आकृत्या सारख्याच आहेत म्हणजे या दोन्हीपैकी आपलं उत्तर आहे आता या ठिकाणी बघा दोन्हीमध्ये दोन दोन त्रिकोण सारखेच दिसत आहेत ठीक आहे म्हणजे त्रिकोण दोन्हीकडे आहे त्यामुळे त्रिकोण चेक करत बसायचं आहे का तर अजिबात नाही मग सारखे असणारे त्रिकोण कोणते आहेत ते आपण काय करूयात कट करूयात यांचा विषय संपूयात म्हणजे हे आपल्याला काय बघायची गरज नाही यांच्याकडं माता राहतात हे दोघं जणं मग हे दोघं जणं म्हणजे काय की हे दोन चौकोण आहेत आणि ते चौकोण कसे आहेत ते लक्षात घ्या हे अशा पद्धतीचा चौकोण आहे समजा तो आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तशाच पद्धतीचा चौकोन या ठिकाणी काय झालेलं आहे आलेला आहे ठीक आहे तर म्हणजे याचा अर्थ हे दोन जर उलटे केले तर खालच्या बाजूचा भाग हा असा राहतो आहे ठीक आहे म्हणजे हा जो भाग आहे तो काय दिसतोय तुम्हाला जरा जास्तच दिसतोय ठीक आहे जो की या ठिकाणी या ठिकाणचा जो भाग आहे खालचे जर दोन आकृत्या बघितल्या तुम्ही या ठिकाणचा दोघांचं जर कंपॅरिझन केलं तुलना केली तर याच्यामध्ये तुम्हाला जास्त स्पष्टपणा याच्यात दिसतो सीमध्ये ठीक आहे कारण आकृत्या तशा दिसत आहेत त्याच्यामुळं पर्याय क्रमांक सी हे त्याचं का काय असणार आहे उत्तर असणार आहे हा जरा जास्तच जवळ लगेच म्हणजे वरचा जो भाग आहे तो जरा जास्त या ठिकाणी बघा कसं झालं आहे म्हणजे एक मिनिट तुम्हाला अजून एकदा रिपीट करतो तर याच्यामध्ये जर बाजूंचा विचार केला तर याच्यात पाच बाजू दिसत आहेत तुम्हाला एक दोन तीन चार आणि पाच पण याच्यात तुम्हाला चारच बाजू दिसत आहेत आपल्याला पाच बाजू असणारी आकृती पाहिजे ना ठीक आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक सी हे त्याचं काय असेल अगदी बरोबर असणारं उत्तर असेल ठीक आहे कारण खालच्या ज्या बाजू आहेत त्या चार बाजू आहेत पर्याय बीमध्ये पण आपल्या प्रश्नाकृतीमध्ये पाच बाजू दिलेत त्याला बळूयात बाराव्या प्रश्नाकडं बघा एकूण पाच भाग आहेत आकृत्यांचे ठीक आहे आता यातला सगळ्यात मोठा भाग हा पकडूयात आपण आणि असा भाग तुम्हाला कुठं दिसतोय आकृतीमध्ये पर्यायामध्ये ते बघूयात ठीक आहे नंतर याला दोन नंबर भाग देऊयात याला चार देऊयात याला तीन देऊयात आणि हा वरचा जो आहे त्याला पाच नंबर देऊयात ठीक आहे आता एक नंबरचा भाग बघा कुठं कुठं दिसतो आहे तुम्हाला पहिल्या आकृतीमध्ये कुठं दिसतो आहे का पहा पहिल्या आकृतीमध्ये नाही दिसत आहे दुसऱ्या आकृतीमध्ये जर गेलात तर तो भाग तुम्हाला असा झालेला दिसेल ठीक आहे तिसऱ्या आकृतीमध्ये जर गेलात तर तो तुम्हाला भाग बघा कुठं दिसतो आहे का तर तिसऱ्या आकृतीमध्ये सुद्धा तो भाग तुम्हाला दिसत नाही त्याच्यामुळे तोही पर्याय तुमचा कटेल चौथ्या चौथ्याकृतीमध्ये मात्र तो भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय पहा ठीक आहे म्हणजे तुमचा पर्याय कुठले दोन पर्याय अजून शिल्लक आहेत तर पर्याय डी आणि पर्याय बी त्याच्यानंतर आता पुढचा भाग बघूयात एक भाग तर फिक्स झाला दुसरा भाग कुठं आहे का बघा दुसरा भाग या ठिकाणी आपल्याला बघावा लागेल तर तो, तो जवळपास जास्त अंशाचा कोण तुम्हाला दिसतोय ठीक आहे या ठिकाणी पण आकृती काय झाली अंतर्गत झाली एकात एक गुंतली आपल्याला सगळे एकमेकांशी जोडायचेत असे बाहेरून ते एकात एकात एका एक, एक का नाही जोडायचे ठीक आहे म्हणून पर्याय क्रमांक बीमध्ये तुम्हाला सगळे शेप्स दिसतील पण ते एकमेकांमध्ये आतमध्ये आलेले दिसतील ते एकमेकांशी जोडले गेले पाहिजेत म्हणून पर्याय क्रमांक डी हा त्याचा बरोबर असणारा पर्याय असेल लक्षात घ्या की आकृती एकसंघ करायची म्हणजे एकमेकांशी जुळवायचे असं बाहेरून ठीक आहे आतमध्ये जाऊ द्यायचं आहे का तर नाही म्हणून पर्याय क्रमांक याचं डी उत्तर असणार आहे पुढ्यात पुढच्या प्रश्नाकडं प्रश्न क्रमांक तेरावा याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघा दोन आकृत्या सारख्या दिसत आहेत ह्या दोन आकृत्या एकमेकांशी सारख्यात आणि ह्या दोन आकृत्या त्रिकोण एकमेकांशी सारखे आणि समलंब चौकोणात प्रकार दिले ते दोघं एकमेकांशी सारखे मग तसा पर्याय जर बघायला गेलं तर हा तर असू शकणार नाही हा पण असू शकणार नाही ठीक आहे आणि हे का असू शकणार नाही ते हेच रीझन रिझन आहे याच्यामध्ये मध्ये जो तयार झाला आहे तो आयत आहे असं आयत तयार था झालं आहे आपल्याला आयत या ठिकाणी कुठंही दिलेला नाही मग आता चौथा पर्याय म्हणजे कुठला उरलेला आपला चेक करायचा तो म्हणजे ए मग ए हे शंभर टक्के त्याचं उत्तर आहे बघा या ठिकाणी तुम्हाला दोन चौकोन दिसतात खाली वर आणि वरच्या आणि खालच्या बाजूला दोन त्रिकोण दिसतात ठीक आहे म्हणजे चौकोनमध्ये आणि आयत शेवटी अशी आकृती तुम्हाला दिसते आता सरावासाठी काही प्रश्न तुमच्यासमोर मी दाखवतो आहे आय होप की तुम्ही त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्याल आणि कमेंटमध्ये मला तुम्ही त्याची उत्तरं द्याल ठीक आहे हा हे दोन प्रश्न आहेत त्याच्यानंतर वळ्यात पुढच्या दोन प्रश्नांकडे हे दोन प्रश्न तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत स्क्रीनशॉट काढून घ्याने याचा सराव करा तसेच पुढं आणखीन दोन प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत म्हणजे जवळपास सहा प्रश्न तुम्हाला सरावासाठी या ठिकाणी दिलेले आहेत ठीक आहे आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर प्लीज चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि तुमचा कुठलाही डाऊट असेल गणिताचा असू द्या किंवा बुद्धिमत्तेचा जर तुम्हाला डाऊट असेल तर या व्हॉट्सअप नंबरवर पाठवा तुम्हाला नक्की त्याचं उत्तर पाठवलं हो जाईल ओके धन्यवाद